नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर खूप साऱ्या मुलांच्या क्वेरी येत होत्या की मुद्रांक निरीक्षक या पदासाठी कट ऑफ किती लागू शकतो आणि कोणी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करावा, म्हणजे कोणाला किती गुण पाहिजे की ज्याने मुख्य परीक्षेचा फुल फ्लेज अभ्यास सुरू करावा, तर याच्याविषयीचा खूप क्वेरी येत होत्या। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो याच्या संबंधी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया। बघा, कट ऑफचा अंदाज बांधणे ही थोडीशी तारेवरची कसरत असते, कारण की थोडा कमी सांगितला तरी मुलं बोलतात की कमी सांगितला, जास्त सांगितलं तरी बोलतात की जास्त सांगितलं। म्हणून आपण काय करणार आहोत, जे मार्केटमध्ये सगळ्यात चांगले कट ऑफ सांगतात तर त्यांचेच कट ऑफ तुम्हाला आज दाखवून मुद्रांक निरीक्षकचा ॲव्हरेज कट ऑफ किती लागू शकतो याचा थोडासा आपण अंदाज घेणार आहोत। सर्वात आधी सचिन बसके सर यांचा कट ऑफचा अंदाज बघूया। तर यांनी हा SR या पदासाठी दिलेला आहे आणि सर्वांचं असंच मत आहे की जेवढा SR या पदासाठी लागेल ना तेवढाच STI पदासाठीचा कट ऑफ लागू शकतो। एक मार्क इकडे तिकडे होऊ शकतो पण त्याच्याच रेंजमध्ये लागण्याची शक्यता आहे। तर त्यांच्यानुसार खूप मुलांना जास्त मार्क्स असल्यामुळे यावेळी या पदासाठीचा जो कट ऑफ असेल, ओपनचा कट ऑफ हा 59 असेल, फिमेलचा 56, OBC EWS यांच्यासाठी हा सर्व कट ऑफ सेमच असणार आहे, SC 57 आणि ST 50 असणार आहे। ओके, तर हा कट ऑफ सांगितलेला आहे, म्हणजे जनरली आपल्याला ॲव्हरेज असं कळतं की 59 मार्क्स असलेलेच विद्यार्थ्यांनी SR अभ्यास करावा अकॉर्डिंग टू या कट ऑफनुसार। बघा, आपल्याला जवळपास 78 जागा दिलेल्या आहेत, त्याला जर 12 गुणलंच, 12 वगैरेचा रेशो असतो, 936 वगैरे असं काही येतं, समजा 950 जरी पकडलं तर एवढेच विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरतील। आणि आपण कट ऑफ कसा काढतो, आपण विचारतो लायब्ररीमध्ये हायस्ट मार्क कोणाला आहे, 3-4 लोकांना जरी 70-80 मार्क्स असले तरी आपण असा अंदाज बांधतो की खूप साऱ्या लोकांना मार्क्स आहेत, पण असं नसतं। कट ऑफ हा वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असतो, म्हणूनच आपण कट ऑफचा अंदाज खूप जास्त पण बांधू शकत नाही आणि खूप कमीही बांधावा नाही। पुढे इन्फिनिटी अकॅडमी यांनी एक कट ऑफचा अंदाज दिलेला आहे, तर यांच्यानुसार 54-56 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे ओपनसाठी। ओपन OBC EWS हा सेम असेल, त्याच्यानंतर SC 50-52 आणि ST 45-47। तर आपण जर ॲव्हरेज थोडंसं जर कट ऑफ विषयी बघितला ना, तर आपल्याला असं दिसून येतं की ज्या विद्यार्थ्यांना 57 जास्त गुण आहेत तर त्यांनी या पदाचा, SRO पदाचा किंवा SR पदाचा अभ्यास सुरू करणं गरजेचे आहे। आता याच्यामध्ये मेन मुद्दा आहे 57 आणि 58 वाल्याचा, कारण की जेव्हा प्रश्न रद्द होतात ना तर या दोघांवर सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो, पण तरीसुद्धा त्यांनी आता अभ्यास करणं गरजेचं आहे, अभ्यास सुरू ठेवणं गरजेचे आहे। मुद्रांक निरीक्षक हे एकदम महत्वाचं पद आहे, खूप वर्षानंतर याची वॅकन्सी आली, नंतर पण त्याची वॅकन्सी दिसणार नाही आपल्याला, म्हणूनच जे विद्यार्थ्यांना 57 प्लस असतील त्यांनी अभ्यास करावा। बघा, असं पण लगेच कुठलीही पूर्वपरीक्षा नाही आहे, 30 एप्रिलला आपली दिलेली आहे कंबाईन परीक्षा, म्हणून तुम्ही अभ्यास केला काही अभ्यास तुमचा वाया जाणार नाही, म्हणूनच अभ्यास तुम्ही सुरू करून द्या मुख्य परीक्षेचा। आता प्रश्न येतो की ज्यांना 57 कमी गुण आहेत त्यांनी काय केलं पाहिजे। आता कधी कधी असं म्हणू शकतो बरं का की 52 पण कट ऑफ क्लोज होऊ शकतो, म्हणजे आपण असं म्हणू नाही शकत की हाच कट ऑफ लागणार आहे, मग अशा वेळी आपण प्रिपेअर असलं पाहिजे। प्रिपेअर कशासाठी असलं पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्यांना 57 थोडे कमी गुण आहेत आणि ज्यांची चॉईस PSI नाही आहे, म्हणजे जे एज याच्यामध्ये बसत नाही फिजिकल क्रायटेरियामध्ये, तर त्यांनी काय करा, तर त्यांनी आता मराठीचा अभ्यास करा आणि सोबत इंग्रजीचा अभ्यास सुरू करा, मराठी आणि इंग्रजी व्याकरण जे मुख्य परीक्षेत असतं त्याचा अभ्यास सुरू करा। आता काही विद्यार्थी म्हणतील की मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आलेला नाही आहे कंबाईनचा, तर बघा, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम येऊ नये, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी याचा समावेश असणार आहे, फक्त गुणांमध्ये थोडी तफावत दिसू शकते। आणि हा मराठी इंग्रजीचा अभ्यास हा सर्वांनीच करायचा, समजा एखादा 58 असेल त्याला आता SRO अभ्यास सुरू नाही करायचा असेल, कारण की तो कन्फ्यूज आहे की STI करावं की SRO करावं, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आधी काय करा की मराठी इंग्रजीचा अभ्यास करा। तसेच यावेळी काय झालेले आहे की जवळपास मुलांनी खूप मेन्स दिलेले आहेत, म्हणजे 21 मेन्स दिलेली आहे, 2020 मेन्स दिलेली आहे, तर त्यांचा मराठी आणि इंग्रजीचा चांगला अभ्यास झालेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट SRO जे कायदे आहेत तर त्या विभागाचा अभ्यास करणं गरजेचे आहे। त्यांचा ऑलरेडी मराठीचा झालेला आहे, नंतर त्यांनी फक्त चांगले रिव्हिजन द्यायचे, क्वेश्चन सॉल्विंग करायचे, त्यांनी आतापासूनच कायदे या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करायची, कारण की कायदे हे किचकट असतात समजून घेण्यासाठी, तसेच कायद्यांमध्ये खूप गोष्टी पाठांतर कराव्या लागतात, टेस्ट सॉल्व्ह कराव्या लागतात। तर हे सर्व फॅक्टर्स लक्षात ठेवून आपण जनरली असं म्हणू शकतो 57-58 या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या लोकांनी, याच्या प्लस असणाऱ्या लोकांनी SRO अभ्यासक्रम सुरू करणं गरजेचे आहे। आता तुम्ही म्हणू शकतात की 60 लागू शकतो, काही लोक 63 देऊ शकतात, पण आपण एक होप पकडूया आणि 58-57 हा कट ऑफ मानून विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना करायचाच असेल, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की कट ऑफ 65 लागू शकतो, 70 लागू शकतो, काही लागू शकतो, तर त्यांनी अभ्यास करणं थांबवू नका, त्यांनी काय करा का मराठी इंग्रजीचा अभ्यास सुरू करा,
म्हणजेच तुम्ही निगेटिव्हली कुठलीच गोष्ट घेऊ नका की कट ऑफ खूप जास्त लागणार आहे कमी लागणार आहे. तुम्ही आता मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास सुरू करून द्या. किंवा ज्यांचा 2020 आणि 21 ची आत्ता जी कंबाईनची मुख्य दिली त्याच्यामुळे त्यांचा मराठी इंग्रजी एकदम स्ट्रॉंग झालेले आहे, तर तशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट SRO कायद्याला सुरुवात करून द्या. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना काहीच करायचं नसेल तर त्यांनी आता ग्रुप सी येते 5 नोव्हेंबरची, तर ते सुद्धा तुम्ही टार्गेट करू शकतात. तर मुद्रांक निरीक्षकची आपण बॅच लॉन्च केलेली आहे, तर ती ऍप्लिकेशनवरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. याच्यामध्ये आपण SRO सर्व जे कायदे आहेत तर ते अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत कव्हर करणार आहोत. तुम्हाला सर्व PDF नोट्स दिल्या जातील. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.